भोपळ्याचे घारगे बनवतोय. आषाढ तळ चालू आहे तर घारगे तर झालेच पाहिजे. आणि इथे ना भोपळा अगदी चिरण्यापासून तुकडे करण्यापासून सगळं डिटेल प्रोसेस बघतोय. त्याचबरोबर घारगे परफेक्ट होण्यासाठी, खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्स आहेत. तुम्ही बघू शकाल मस्त दिसतात घारगे, टमाटम फुगतात आणि त्याचसोबत आहे ना हे छान असे खुसखुशीत राहतात, अजिबात मऊ पडत नाही किंवा तेलकटही राहत नाही. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते बघतोय. अतिशय खुसखुशीत होणार, अजिबात तेलकट नाही होणार, घारगे तेलकट नको होण्यासाठी काही टिप्स आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे लाल भोपळा. तर मी इथे ना मस्त असा मोठाच्या मोठा लाल भोपळा आणला, कारण माझ्याकडे लाल भोपळा खूप खाल्ला जातो. लाल भोपळ्याचा सूप मला स्पेसिफिकली खूप आवडतो, त्यामुळे जास्त प्रमाणात आणते. सो मोठा घेतला, तुम्हाला तो मोठा घ्यायची गरज नाही, मोठा लाल भोपळा मोठा कट करून घेतला, त्याचे तुकडे करून घेतले. आणि साल काढून त्याचे छोटे छोटे असे पीसेस केलेले आहेत. तुम्हाला हवं असेल किसून जरी हा भोपळा घेतला काहीच हरकत नाही, पण मी फोडी करून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही बाजारातून फोड आणली तर 1/2 किलो लाल भोपळा इनफ आहे. 1/2 किलो लाल भोपळ्याच्या फोडी मी कुकरमध्ये घातलेल्या आहेत. यामध्ये घालते मी 1 कप गूळ. आता यामध्ये बाकी पाणी वगैरे अजिबात ॲड करायचं नाही आहे. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1-15 मिनिटं हा भोपळा आणि गूळ एकत्र वाफवून घ्यायचं आहे. भोपळ्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाणी असतं, गुळालाही पाणी सुटतं, त्यामुळे ॲडिशनल पाण्याची गरज नाही आहे. 15 मिनिटं व्यवस्थित एकत्र हे वाफवून घ्यायचं. इथे हे लाल भोपळा छान मी वाफवून घेतलेला आहे मध्यम आचेवर, बरोबर 15 मिनिटं वाफवलेला. आणि इथे बघू शकाल भोपळा छान शिजलेला आहे, गुळालाही मस्त पाणी सुटलं आहे. आता फक्त एक मॅशर घ्यायचा पावभाजीचा आणि हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं या पद्धतीने. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता भोपळे घारगे बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं. 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये घालूयात 2 चमचे तांदळाचं पीठ. ॲक्च्युअल जे घारगे असतात ना, ते घारगे असतात ते तांदळाच्या पीठाचेच. पुऱ्या असतात भोपळ्याच्या, ते आपण गव्हाच्या पीठाच्या करतो. पण आजकाल सगळ्यांनाच आहे ना फुगलेल्या पुऱ्या, फुगलेलेच घारगे हवे, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरते. हे छान कंबाईन करूयात. चिमूटभर मीठही घालूया. कसं लाल भोपळ्याचं मिश्रण आपण केलंय, गूळ आणि ते घालून हे यामध्ये घालूयात आणि याचं छान पीठ मळून घ्यायचं. आणि हे पीठ मळत असताना मी आणखी 1.5 कप गव्हाचं पीठ ऍड केलं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे हे पीठ मळत असताना. फक्त ते जे मिश्रण आपण बनवलं त्यात जितकं पीठ बसेल तितकंच घालायचं. तांदळाचं पीठ 2 चमचे पुरेसं आहे, त्याचा वापर जास्त करायचा नाहीतर मग घारगे फुगत नाहीत. सो जर फक्त तांदळाच्या पिठाचे घारगे केले तर काय होतं ना, ते तेल खूप कमी पितात आणि छान खुटखुटीत म्हणजे खुसखुशीत कुरकुरीत असे राहतात बरेच दिवस. गव्हाच्या पिठाचे घारगे केले तर ते फुगतात छान, ताजे ताजे असताना खुसखुशीत होतात, पण थोड्या वेळाने ते मऊ पडतात. सो तुम्हाला कसे हवेत, पुऱ्या खायच्यात की घारगे हवेत, ते डिसाईड करून तुम्ही हे कणिक मळू शकता. तुम्हाला जर प्रॉपर कडकडीत घारगे खायचे असतील तर गव्हाच्या पिठाचा अजिबात वापर नका करू, तांदळाच्या पिठामध्ये मळा आणि तळा. आता हे घारगे बनवण्यासाठीचं पीठ छान मुरलेलं आहे आणि आता आपण याचे घारगे तयार करूयात. तर या पिठापासून काय करायचं, तुम्हाला ज्या आकाराचे घारगे बनवायचे आहेत त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायत असे. आता हे घारगे छान लाटून घ्यायचे. लाटत असताना तेल, तूप, पीठ अजिबात वापरायची गरज नाही आहे. हे असेच छान लाटले जातात आणि आता हे तळून घेऊया. तेल इथे गरम झालेलं आहे, तापलेलं आहे. आता हे घारगे घालूयात आणि तळून घेऊया. आणि गूळ आहे, गुळाचा कुठलाही पदार्थ हाय हीटवर तळायचा नाहीतर काय होतं ना,
तो पटकन करपला जातो पदार्थ, रंग बदलतो आणि आतमध्ये कच्चा राहतो. मस्त फुकलाय, तुम्ही बघू शकता. आणि दोनही बाजूने मस्त असा खरपूस तळून झाला की हा काढायचा. आणि इथे माझ्याकडे जाळी आहे, जाळीच्या खाली टिश्यू पेपर आहे, त्यावर हे काढून घेऊ. आणि याच पद्धतीने मी माझे सगळे घारगे तळून घेते. हे घारगे तळून झाले, छानपैकी थंड झाले की मग हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हे छान टिकतात, एक 5 ते 6 दिवस छान टिकतात. लहान मुलांना आदल्या वेळेत खाण्यासाठी किंवा डब्याला नेण्यासाठी मस्त पर्याय किंवा ऑप्शन आहे. तर पुन्हा भेटत अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.